सुंदरदार स्वच्छ शरीर या पाठामध्ये आपलं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्र हो, तुम्ही शाळेत जाता सकाळी, संध्याकाळी खेळ खेळता की नाही? तुम्हाला खेळ खेळायला खूप आवडतो, मला माहिती आहे. आपण सगळे मुलं खेळायला जमतो आणि जर आपला कोणी मित्र आला नसेल तर आपण लगेच चौकशी करतो की मनीष का नाही आला. मग आपले दुसरे मित्र सांगतात की मनीष बाजारात गेला मम्मी बरोबर. मग आपण जेवढी मित्र जमलो आहे तेवढे आपण खेळ खेळायला सुरुवात करतो. आणि तुम्हाला गोष्ट ऐकायला पण आवडते की नाही? आपण मम्मीकडनं गोष्ट ऐकतो, पप्पाकडनं ऐकतो, आजी आजोबांकडनं ऐकतो, मोबाईलवर पण ऐकतो, शाळेतल्या मॅडमांकडनं पण ऐकतो. तर म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती गोष्ट आहे सुभाषच्या आजोबांची गोष्ट. हे बघा विद्यार्थी मित्र, आळीतील सगळे मुलं खेळायला जमलेले होते, पण आज सुभाष मात्र आला होता का? तर नाही, तो आपल्या आजोबांबरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. सुभाषच्या आजोबांचे 3 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी दात काढून टाकले होते आणि आज त्यांना नवीन दातांची कवडी मिळणार होती. बघा मोनिकाताई काय म्हणाली, ही कवडी खऱ्यासारखी दिसते पण हे दात खोटे दात असतात. लगेच पहिलीतला अहमद काय म्हणाला, मग खोटे दात कशासाठी? माझ्या दादाचे तर सगळे दात पडले होते पण त्याला नवीन दात आले. मग सगळे मित्र अहमदला असले. मोनिकाताईने मात्र अहमदला समजावून सांगितले, हे बघ अहमद, लहानपणी जे दात येतात ना त्यांना दुधाचे दात म्हणतात आणि त्या जागी पुन्हा एकदा दात येतात त्यांना कायमचे दात म्हणतात आणि ते जर पडले तर पुन्हा दात येत नाहीत. लगेच बाळू काय म्हणाला, नाही आले तर नाही आले, नकली दातांची कवडी कशाला घोसून घ्यायची? मोनिकाताई म्हणाली, ए बघ बाळू, तू 3रीत जातोस की नाही? मला सांग, तुझ्या वर्गातले 10-12 जणांचे तरी दात पडले असतील, तुझे पण पडलेत की नाही? मग तुला खाताना बोलताना त्रास होतो की नाही? बाळू म्हणाला, हो, मला भाजलेले दाणे तर खूप खायला आवडतात पण माझे दात पडल्यामुळे मला कुठे खायला येते. मेरी म्हणाली, बाळूचे पुढचे दात पडलेत त्याला श कुठे नीट बोलायला येतो? श बोलायला गेला तर शिटीस वाजते. आणि सगळे मित्र बाळूला पुन्हा हसलेत. हे बघा विद्यार्थी मित्र हो, लगेच मोनिकाताई काय म्हणाली, म्हणून कायमच्या दातांची काळजी खूप घ्यावी लागते, त्यांना सकाळी पण ब्रश करावा लागतो आणि रात्री झोपण्याच्या अगोदरही ब्रश करावा लागतो, तेव्हा कुठे कायमचे दात टिकतात, त्यांची काळजी घ्यावी लागते. तोपर्यंत काय झालं, सुभाष व सुभाषच्या आजोबा दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन परत आलेले होते. सुभाषच्या आजोबांनी मुलांकडे पाहिले आणि हसले, त्यावेळी त्यांचे दातांची कवडी छानपैकी चमकत होती. बघा विद्यार्थी मित्र, आवडली की नाही गोष्ट? आपण गोष्टीतून काय शिकलो, की आपण जेव्हा अगदी छोटं बाळ असतो जन्मलेलं त्यावेळेस आपले दात असतात का? तर नाही विद्यार्थी मित्र, आपल्याला हळूहळू दात यायला सुरुवात होते, ते असतात दुधाचे दात. ते जर ते पडले तर पुन्हा आपला दात येतात, ते मात्र कायमचे दात असतात आणि ते जर पडले तर पुन्हा आपल्याला दात येत नाहीत, आपल्या दातांची नकली कवडी बसवावी लागते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दातांची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आवडली की नाही विद्यार्थी मित्र तुम्हाला गोष्ट, घ्याल की नाही काळजी? धन्यवाद. नमस्कार, हम हमारी सास के लिए यूट्यूब इस्तेमाल करते और हमारे ससुरे के लिए डाबर लाल मंजन इस्तेमाल करते और हम ज़्यादातर बच्चों के लिए ये इस्तेमाल करते, कोलगेट और ब्रश. सुबह में बच्चों को उठते बराबर ब्रश करा देते और शाम में सोते टाइम ब्रश करा देते और बच्चे ने कुछ दोपहर में कुछ खाया तो दांत ने कुल्लुली करा देते और मसूड़े दम अच्छे साफ कराते थे. बच्चों के दांतों का ख्याल अच्छा करते हम. नमस्ते.